जय भीम जय भारत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखोंचा जनसागर उसळतो देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी रेल्वेच्या माध्यमातून नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात मात्र या गर्दीमुळे रेल्वेतील सामान्य प्रवाशांना त्रास होतो रेल्वे, हो रेल्वे प्रशासनाने यावर उपाययोजना करायला हवी या आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे ही याचिका जनहितार्थ नसून व्यक्तिगत कारणाने करण्यात आलेली आहे ॲडव्होकेट अविनाश काळे यांनी ही याचिका दाखल केली असून उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला याबत अठरा ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले होते मागील वर्षी अनुयायींची ट्रेनमध्ये अतिशय गर्दी असल्यामुळे काळे यांना प्रवासादरम्यान गैरसोयीचे वाटले तसेच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते असे त्यांचे म्हणणे आहे रेल्वे प्रशासनाच्या वतीने ट्रेन मध्ये कोणतीही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेली नव्हती असे त्यांनी याचिकेत म्हटलेले आहे रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करूनही काही उपाययोजना न केल्याने ऍडव्होकेट काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली याचिकाकर्ते ऍडव्होकेट काळे यांच्यातर्फे ऍडव्होकेट एस जी करमरकर तर केंद्र सरकारतर्फे ऍडव्होकेट नंदेश देशपांडे बाजू मांडतील दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य सुरई ससाई यांच्या वतीने सुद्धा मध्यस्थी याचिका दाखल केली गेली आहे ऍडव्होकेट शैलेंद्र नार नवरे यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे याचिकेत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणाऱ्या गर्दीवर दाखल केलेली याचिका जनहिताची नसून व्यक्तिगत कारणाने दाखल केली गेली आहे असे याचिकेत सुरई ससाई यांनी सांगितलेले आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेल्वेने विशेष गाड्यांची व्यवस्था करावी तसेच सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी मध्यस्थी याचिकेत केली गेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स द्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये नम बुद्ध आय जय भीम जय भारत